एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। आणि यानंतर बातमी लोकप्रतिनिधींमधील वादाची। वाशिम जिल्ह्यातील विकास कामांवरून शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये जुंपली। वाशिम जिल्हा आढावा बैठकीपूर्वी हा सगळा प्रकार घडला। शिवसेनेच्या विकास कामांमध्ये अडथळा का निर्माण करता असं म्हणत खासदार आणि आमदारांमध्ये वादावादी झाली। यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अंगावर धावून गेल्याचं कळतंय। त्याचवेळी अंगरक्षकांना मध्यस्थी करावी लागली आणि खासदार गवळी यांनी धमकावल्याचा आरोपही आमदार पाटणी यांनी केला आणि वाशिम शहर पोलिसात तक्रार नोंदवली। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मनोज जयस्वाल प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय नेमकं काल घडलेलं होतं आणि त्याचे परिणाम नेमके काय उमटतायत? अगदी बरोबर आहे, खासदार भावना गवळी, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं तसं राजकीय वैर जुनंच आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर 2009 ज्यावेळेस आमदार पाटणी हे शिवसेनेमध्ये होते, यांचा पराभव झाला 2009 निवडणुकीमध्ये, त्यानंतर हा राजकीय वैर वाढत गेलेलं आहे आणि त्यानंतर पक्षामध्ये पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना इथून हकालपट्टी करण्यात आली। मात्र 2014 निवडणुकीमध्ये त्यांना भाजपमध्ये स्थान मिळालं आणि त्यानंतर यांचं राजकीय वैर वाढत गेलं। परिणामी विकास कामामध्ये नेहमी अडथळा निर्माण करता, या कारणावरून काल नियोजन भवनामध्ये जी बैठक होणार होती त्याच्यापूर्वीला हे वाद इतका रंगला की थेट तुतुमयमेवर जाऊन थांबला। येजाही पलीकडे जाऊन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळं हा वाद थोडासा टळला असला तरी मात्र भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन वाशिम असेल आणि कारंजा असेल हे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याच्या पलीकडे जाऊन आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाशिममधील 4 तालुके बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता हा वाद कुठपर्यंत जाऊन रंगत आहे, नेमकं खासदार आणि आमदारचं हे युद्ध आणखी किती दिवस पाहायला मिळेल, राजकीय युद्ध असेल हे किती दिवस पाहायला मिळेल हेच पाहणं औचुक्याचं ठरणार आहे। मनोज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्या संदर्भात पाटणी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूया। साहेब, मीटिंग सुरू होण्यापूर्वी आमदार आणि खासदार असे दोघांची वाद रंगला, जिल्ह्याभरात शहरात चर्चा होती, काय नेमकं करायचं त्यांनी केला, मी कोणताही वाद केला नाही, म्हणजे नेमकं काही झालं नाही असं जी चर्चा रंगली ती ज्यांना वाद करायचा होता त्यांनी केला, मी कोणताही वाद केला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।